गुड इव्हनिंग स्टुडंट आज आपण नवीन पीक ट्रॅडिशनल क्रॉप सोयाबीन अभ्यासणार आहोत आत्तापर्यंत वीट पॅडी ग्राउंडनट आणि ग्राम या पिकाचा पॅटर्न किंवा कल्टिवेशन आपण पाहिलेलं आहे आणि ट्रॅडिशनल क्रॉपमधील हे शेवटचं पीक आपण आज अभ्यासतो आहे त्याचं नाव आहे सोयाबीन पा सोयाबीन बुटानिकल नेम ग्लायसिन मैक्स ग्लायसिन जीनस आणि मैक्स स्पेसीज फॅमिली लेग्युमिनेसी ओरिजिन अशिया इन ब्रॅकेट चायना ब्रॅकेट कंप्लीट तर इथे ग्लायसिन मॅक्स असं त्याचं बोटॅनिकल नेम आहे जसं व्हीटचं होतं पा ट्रिटिकम एस्टिवम पॅडीचं ओरायझा सटायवा ग्रामचं सीसर इरिटिनम ग्राउंडनटचं ॲरॅचिस हायपोजिया आणि सोयाबीनचं ग्लायसिन मॅक्स व्हीटची फॅमिली ग्रामीणी होती पॅडीची ग्रामीणी ग्राउंडनटची लेग्युमिनेसी ग्रामची लेग्युमिनेसी आणि सोयाबीनची सुद्धा लेग्युमिनेसी हे आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे आता युजेस ऑफ सोयाबीन त्या अगोदर तुम्ही ही स्लाइड पाहताय पहा प्लांट कसं असतं इकडे उजव्या बाजूला तुम्हाला प्लांट्स सोयाबीन प्लांट दाखवलेले आहेत त्याला शेंगा लागलेल्या आहेत इकडे ग्रेन्स आहेत पाड कसे आहेत हे तुम्ही ऑब्झर्व करा त्यानंतर युझेस ऑफ सोयाबीन महत्त्वाचा भाग आहे अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे की युजेस कोणत्याही क्रॉपचे विचारू शकतात दोन किंवा तीन मार्काला सोयाबीन इज ॲन ऑइल सीड ॲज वेल ॲज पल्स क्रॉप एक लक्षात ठेवा याच्यापासून ऑइलही आपण काढतो आणि कडधान्य म्हणूनही वापरतो म्हणजे हे ऑइल सीड प्लस पल्स असं कॉम्बिनेशन आहे पा याला आपण कडधान्यामध्येही टाकतो आणि तेल बियामध्येही टाकतो इट इज ए ऑइल सीड क्रॉप ॲज वेल ॲज पल्स क्रॉप ॲव्हरेज ऑइल कंटेंट इज ट्वेंटी पर्सेंट वीस टक्के ऑइल आहे याच्यातून मिळतं की जे भुईमुगातून किती मिळतं पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के इथं मात्र ॲव्हरेज ऑइल कंटेंट ट्वेंटी पर्सेंट इट इज ऑल्सो रिच इन प्रोटीन फॉर्टी वन पर्सेंट कंटेंट हे अतिशय महत्त्वाचं आहे बा प्रोटीन कंटेंट ऑफ सोयाबीन एक्केचाळीस टक्के की जे आपल्याला नॉनव्हेजमधूनसुद्धा मिळत नाही एवढं प्रोटीन आपल्याला सोयामधून किंवा सोयाबीनमधून मिळू शकतं तर या वाक्याला स्टार करा एक्केचाळीस टक्के प्रोटीन तसंच वरच्या वाक्यालासुद्धा आपल्याला स्टार करावं लागेल ट्वेंटी पर्सेंट ऑईल विचारलं जातं ऑब्जेक्टिव्हला ऑइल इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ सोप कॉस्मॅटिक्स पेंट प्लास्टिक आणि कॅन्डल तर अशा काही गोष्टी बनवण्यासाठी सोयाबीन ऑईल आपल्याला उपयोगात आणता येतं मग तू साबण असेल सौंदर्यप्रसाधन असतील पेंट असेल प्लास्टिक असेल मेणबत्ती असेल इट इज यूज्ड इन दी फॉर्म ऑफ ग्रीन बीन्स फ्लोअर कुकिंग फ्लोअर कुकिंग ऑइल अँड मिल्क तर ह्याचं पीठ आपल्याला वापरता येतं ग्रीन कोळे दाणे आपण तेही कन्झ्युम करू शकतो कुकिंग ऑइल आपल्याला मिळतं त्याचबरोबर सोया मिल्क सोयाबीनचं मिल्कसुद्धा तयार करतात आणि ते न्यूट्रिशियस असतं आणि आपल्याला ते उपयोगाचं आहे इट इज यूज्ड ॲज अ ॲनिमल फीड पशुखाद्य म्हणूनसुद्धा याचा वापर होतो बीइंग लेग्युमिनस क्रॉप याची फॅमिली लेग्युमिनशी आहे आणि म्हणून हे नायट्रोजन फिक्सेशनचं कार्य करतं जसं ग्राम जसं ग्राउंडनट तसंच सोयाबीनमध्ये सुद्धा आपण रायझोबियम कल्चरची ट्रीटमेंट देतो नायट्रोजन फिक्सेशनसाठी म्हणजे नत्रस्थिरीकरणसुद्धा सोयाबीन करतो तर हे झाले त्याचे युजेस आता या स्लाइडमध्ये पहा मिल्क तुम्हाला दाखवलेलं आहे सोया फिट अशा स्वरूपाचं आपल्याला त्याच्यातून दूध तयार करता येतं की जे न्यूट्रिशियस असतं की ज्याच्यामध्ये एक्केचाळीस टक्के प्रोटीन असतं तर इथं तुम्हाला ग्लासमध्येही दाखवलेलं आहे बॉटलमध्येही दाखवलेलं आहे सोया मिल्क कदाचित तुम्ही पाहिलेलं असेल किंवा त्याचा आस्वाद तुम्ही घेतलेला असाल सॉईल नेहमीच्या पॅटर्नप्रमाणे सॉईल आणि क्लायमेट सोयाबीनमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे इट कॅन बी ग्रोन ऑन लाईट टू सॅन्डिलूम सॉईल फार काय याची मागणी नसते हलक्या प्रतीची ते मध्यम स्वरूपाची जमीन सोयाबीनला लागते लाईट टू सॅन्डिलोम सॉईल अंडरलाईन आणि मग पुढची गुणवैशिष्ट्ये आपल्याला लिहावी लागतील इट शुड बी फर्टाईल इट शुड बी वेल ड्रेन्ड इट शूड हॅव गुड वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑप्टिमम पी एच रेंज सिक्स टू सिक्स पॉईंट फाईव्ह पण सिक्स पॉईंट फाईव्ह टू सेवन पॉईंट फाईव्ह लिहिलं तरी चालू शकतो आता आणखी दोन वाक्य इथं ॲडिशनल आहेत पा रेनफेड क्रॉप इन महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये जर पावसावरती अवलंबून सोयाबीन घ्यायचं असेल तर इट इज ग्रोन ऑन हेवी सॉईल आणि तिथं मात्र आपल्याला काळी कसदार का जमीन हवी असते कारण त्या जमिनीची वॉटर होल्डिंग कपॅसिटी जास्त असते आणि पाऊस कमी जास्त झाला तरी ते पीक निघू शकतं इन केस ऑफ रेनफेड क्रॉप यूज हेवी सॉईल हे तुम्ही लक्षात ठेवा इट इज व्हेरी सेन्सेटिव्ह टू वॉटर लॉग्ड कंडिशन दलदल असेल पाणी थांबून राहत असेल जेवणीमध्ये तिथं मात्र सोयाबीन येत नाही हे लक्षात ठेवा नेक्स्ट क्लायमेट इट इज ए ट्रॉपिकल क्रॉप हे उष्णकटिबंधीय पीक आहे इट रिक्वायर्स ड्राय अँड क्लिअर वेदर आपल्याला ड्राय म्हणजे कोरडं हवामान आणि स्वच्छ हवामान सोयाबीनला लागतं ॲव्हरेज टेम्परेचर रेंज सरासरी तापमान ट्वेंटी टू थर्टी फाईव्ह डिग्री सेल्सिअस एवढं हवं असतं वीस ते पस्तीस ॲव्हरेज रेनफॉल सिक्स हंड्रेड टू वन थाउजंड एम एम म्हणजे साधारणतः रेनफॉल ॲव्हरेज टेम्परेचर रेंज ड्राय अँड क्लिअर वेदर आणि ट्रॉपिकल क्रॉप एवढं सामुग्री क्लायमेटमध्ये पुरेशी आहे किंवा असते त्याच्यानंतर प्रिपरेटरी टीलेज आता प्रिपरेटरी टीलेज म्हटलं की तुम्ही डेफिनेशन लिहिणं आवश्यकच आहे मायनर पॉइंट आहे पण समजा आलाच तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे टिलेज ऑपरेशन कॅरीड आऊट बिफोर सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप हे बऱ्याच वेळेला आपण उच्चारलेलं आहे पाठही झालं असेल तुमचं मग याच्यामध्ये ऑपरेशन्स कुठले करतात तर नेहमीप्रमाणे जसं व्हीटमध्ये ग्राउंडनटमध्ये थोड्याफार प्रकारे इकडं तिकडं तेच वाक्य असतात गीव वन प्लाविंग एक नांगरट द्या क्रश दी क्लॉड्स क्लॉड म्हणजे ढेकळं फोडून घ्या कोणाच्या मदतीने नॉर्वेजियन हॅरो तव्याचा कुळव याच्या मदतीने ते क्लॉड क्रशिंग करून घ्या त्यानंतर कलेक्ट दिस टबल्स अँड बर्न खोडक्या पूर्वीच्या काही क्रॉपच्या राहिल्या असतील तर त्या गोळा करा बर्न करा आणि गिव टू टू थ्री क्रॉसवाईज हॅरोईंग्ज आणि आपल्याला दोन ते तीन क्रॉसवाईज हॅरोईंग्ज द्याव्या लागतात टू लेवल दी लँड्स अशा स्वरूपाचं हे प्रिपरेटरी टिलेज कोणत्याही क्रापला तुम्हाला आलं तरी त्याची व्याख्या आणि त्याच्या क्रिया ऑपरेशन्स तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत मग ते प्लिंग असेल क्लॉड क्रशिंग असेल स्टबल कलेक्शन असेल आणि शेवटी हॅरोईंग असतं तर ह्या चार क्रिया तुम्ही नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर सोईंग सीझन अँड टाईम आता सोईंग सीझन हा खरीप आणि रबी दोन्ही सीझनमध्ये आपण हे घेतो खरीप सीझन जून जुलै हे त्याचे मंथ लक्षातच ठेवायचे आणि रबी सीझन ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा सप्टेंबर ऑक्टोबर असं लिहिलं तरी पुरेसं आहे तर मुलींनो आज आपण इथे सोयाबीन पल्स प्लस ऑइल सीड क्रॉपचा अभ्यास करतो आहे त्याच्यामध्ये आपण बोटॅनिकल नेम ग्लायसिन मॅक्स असं आहे फॅमिली त्याची लेग्युमिनसी आहे आणि ओरिजिन एशिया ऑब्लिक चायना असं आपण म्हटलेलं आहे युजेसमध्ये सर्वात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्हसाठी ट्वेंटी पर्सेंट ऑइल कंटेंट आणि फॉर्टी वन पर्सेंट प्रोटीन कंटेंट ह्या दोन गोष्टी कधीही विसरायच्या नाहीत आणि मग सोया मिल्क बनवतो आपण त्याच्यानंतर फ्लोअर तयार करतो ग्रीन बीन्स म्हणून वापर करतात हे त्याचे बाय प्रॉडक्ट झाले यूज ॲज अ ॲनिमल फीड जनावरांना पशुखाद्य म्हणून सुद्धा आपण त्याचा वापर करतो इट कंटेन्स प्रोटीन व्हिटॅमिन्स असंही म्हणू शकतो तर हे झाले त्याचे युजेस त्याच्यानंतर सॉईल अँड क्लायमेटमध्ये लोम सॉईल आपल्याला हवी असते आणि त्याची गुणवैशिष्ट्ये आपण लिहिलेली आहेत क्लायमेटमध्ये ते ट्रॉपिकल क्रॉप आहे पंचवीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान लागतं mm सहाशे ते हजार मिलीमीटर पाऊस लागतो हे आपण क्लायमेटमध्ये पाहिलं प्रिपरेटरी डिलेज मायनर मुद्दा आहे तो फार काही तुम्ही लक्षात ठेवावा असं नाही पण त्याची डेफिनेशन आणि क्रिया हे आपल्याला आल्या पाहिजेत त्याच्यापुढे स्वईंग सीझन आणि दोन सीझन आहेत एक खरीप की ज्याला आपण जून जुलै म्हटलं आणि दुसरं रबी की ज्याला आपण सप्टेंबर ऑक्टोबर म्हटलं तर अशा प्रकारे हे जे सोयाबीन क्रॉप आहे त्यातला अर्धा भाग आपण संपवला हा तुम्हाला शुक्रवारी टाकला जाईल आणि उर्वरित भाग रिमेनिंग पार्ट ऑफ सोयाबीन शनिवारी शिकवला जाईल म्हणजे शनिवारी आपला पहिला चाप्टर पूर्णपणे संपलेला असेल त्याच्या नोट्स तुम्ही लिहिलेल्या असतील तो भाग तुम्हाला पूर्ण समजलेला असेल असं मी गृहीत धरतो आहे आणि सोमवारपासून आपण शुगरकेन, की ज्याला आपण ऊस म्हणतो मँगो आंबा बनाना केळी आणि संत्रा म्हणजे संत्री या चार पिकांचा अभ्यास आपल्याला पुढील टॉपिक की ज्याचं नाव आहे कमर्शियल क्रॉप पैसे मिळवून देणारी पिकं त्याला आपण कमर्शियल व्यापारी पिकं असंही आपण म्हणतो तर ते कमर्शियल क्रॉप्सचं कल्टिवेशन किंवा त्याचा अभ्यास आपण पुढील आठवड्यापासून म्हणजेच सोमवारपासून करणार आहोत तोपर्यंत अभ्यास करा आणि सुरक्षितपणे घरी राहा धन्यवाद